नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. तासगाव वरचे गल्ली परिसरात अभियंता इथं राजेंद्र पाटील यांच्या कुटुंबांवर काळाचा गाला. दोन मुली पत्नीसह नात राजवी हिच्या वाढदिवसासाठी गेले होते. कवटेमंका तालुक्यातील कोकळे इथून परतत येत असता हा अपघात झालाय. मंगळवारी मध्यरात्री 12:30 सुमारास ही दुर्घटना घडली असून तासगाव मणेराजुरी राज्य महामार्गावर भरधाव वेगानं तासगावकडे जाणारी पाटील यांची ऑल्टो SS मंगल कार्यालयाजवळ ताकारी कॅनलमध्ये पडल्यानं एकाच कुटुंबातील 6 जण जागीच ठार झाले. यामध्ये अभियंता राजेंद्र पाटील वय 60, स्वतः चालक पत्नी सुजाता पाटील वय 55, मुलगी प्रियांका खराडे 30, नात ध्रुवा 3 वर्ष, राजवी वय 2, कार्तिकी वय 1 हे ठार तर मुलगी स्वप्नाली जखमी झाली आहे. या भीषण अपघात मंगळवारी रात्री 12:30 ते 1:30 दरम्यान झाला असल्याचं कळून आले. जखमी मुलगी स्वप्नाली भोसले ही रात्रभर गाडीत बसून होती. रस्ता कोणी नसल्याने तिला मदत मिळू शकली नाही. ही घटना सकाळी 6:30 वाजता उघडकीस आली आहे.